आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी. मूर्तिजापूर तालुक्यातील दहातोंडा इथं कॉलरा साथीचा उद्रेक, नागरिकांमध्ये भीतीचा वातावरण. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या दहातोंडा येथील एक रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना कॉलरा चाचणीमध्ये बाधित आढळून आलंय. या गावात कॉलराचा उद्रेक जाहीर करण्यात आला असल्याने मूर्तिजापूर तालुक्यात नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण पसरलंय. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय 5 पथकांनी प्रत्यक्ष दहातोंडा इथं जाऊन प्रतिबंधात्मक तथा उपचारात्मक कारवाई केली आहे. बुधवार 3 जुलै रोजी सायंकाळी 5 पर्यंत सर्वेक्षण पथकांनी 260 घरांची तपासणी केली. त्यामध्ये 1160 लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या, परंतु यातील एक रुग्ण वगळता कुठलाही रुग्णात कॉलरा बाधित आढळून आला नाही. अतिसार, उलटी, हगवण याचे एकही रुग्ण आढळून आले नसल्याचे आरोग्य विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय. तपासणी पथकामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक 5, आरोग्य सेविका 5, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका 5 यांचा समावेश असून यांच्या मार्फत दहातोंडा गावातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. गावकऱ्यांना पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी मेडिकोर देण्यात आले असून नागरिकांना आरोग्य शिक्षणा अंतर्गत पाणी निर्जंतुक करून पिण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. विलगीकरण कक्ष व संदर्भ सेवा सद्यस्थितीत 7 नियंत्रणात असून गावातील नागरिकांना उपकेंद्रात विलगीकरण कक्षात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निगराणीत आरोग्य सेवा पुरवण्यात येत असून संदर्भ सेवा पुरवण्याकरता रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात आली आहे. जिल्हास्तरीय अधिकारी व मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे यांच्या प्रत्यक्ष भेटी व गावातील पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून जिल्हास्तरीय यंत्रणेच्या पथकाने दहातोंडा इथं भेट देऊन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना साथ नियंत्रणाकरता सूचना दिल्या. अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दूरध्वनीद्वारे उद्रेकाची माहिती घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरता सूचना आरोग्य विभागाच्या अधिकारी यांना दिल्या. दहातोंडा या ठिकाणी सर्व परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. दिनांक 1 रोजी जो रुग्ण निघाला होता त्याला शासकीय रुग्णालय ठिकाणी भरती केलेला होतो, तो नुकताच काल डिस्चार्ज होऊन आलेला आहे व सुस्थितीत आहे. त्यानंतर 4 तारखेला जे आपल्याकडे 3 संडासचे मेजर रुग्ण निघाले होते त्यांना आपण इथं ॲडमिट करून घेतलेलं होतं आणि त्यांच्यावर उपचार करून त्यांना पूर्णपणे आपण तंदुरुस्त केलेलं आहे. सद्यस्थितीत ते सुद्धा अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहेत. सद्यस्थितीमध्ये तरी असा कॉलर सदृश्य किंवा जास्त अतिसार असलेला रुग्ण आढळून आलेला नाही. त्याचप्रमाणे जे आपल्या घरोघरी आपल्या 10 पथकांद्वारा सात सर्वेक्षण सुरू आहे कर्मचाऱ्यांच्या मार्फत, तसंच या ठिकाणी आपले 2 वैद्यकीय अधिकारी, 3 समुदाय आरोग्य अधिकारी, 1 BAMS डॉक्टर, 1 MBBS डॉक्टर आणि मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण लक्ष देऊन आहो. त्याप्रमाणे सदर झोपडपट्टी भागामध्ये जे पाण्याचा पुरवठा होता तो काही प्रमाणात दूषित प्रमाणात झाल्यामुळे त्यांना लागण झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. सदर जे सोर्स आहेत दूषित पाण्याचे ते पूर्णपणे दुरुस्त करण्यात आलेले आहेत ग्रामपंचायत प्रशासनामार्फत आणि पाण्याचं क्लोरीनसुद्धा करण्यात आलेलं आहे. गावातील जे संभाव्य लिकेजेस आहेत ते सुद्धा काढण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे घरोघरी सध्या आपल्या पथकामार्फत 7 सर्वेक्षण फार चांगल्या रीतीने सुरू आहे आणि सध्या आम्ही इथं पूर्ण दैनंदिन येणाऱ्या OPD रुग्णांवर बारीक लक्ष ठेवून आहोत. घरी असे रुग्ण आढळले तर त्यांना इथं आम्ही संदर्भित करून आमच्याकडे त्यांना आम्ही उपचार देत आहोत. सद्यस्थितीत कोणताही रुग्ण आपण अकोला इथे रेफर केलेला नाही, त्यामुळे मी सांगू इच्छितो की सद्यस्थितीत तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.